बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे आता उल्हासनगरवासियांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उल्हासनगरमधील तब्बल 1000 अनधिकृत इमारती नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. प्रति स्क्वेअर मीटर 2200 रुपयांचा दंड या इमारतींना भरावा लागणार आहे. इमारतींनी नियमांचं उल्लंघन करत केलेल्या बांधकामांना आता परवानगी देण्यात येणार आहे. धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अतिरिक्त FSI देखील देऊ केलेला आहे. FSI, मार्जिनल स्पेस, लिफ्ट, लॉबी, मोकळी जागा यासाठीच्या नियमांचं उल्लंघन करत उल्हासनगरात हजारो बांधकामं उभी राहिली, त्यापैकी 1000 अनधिकृत इमारतींना आता नियमित करण्यात आलेलं आहे. उल्हासनगरचा एक विषय आम्ही महत्वाचा घेतला. गेले अनेक वर्षापासून प्रलंबित होता. लाखो लोक तिकडे धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहत होते आणि त्या उल्हासनगरचा पुनर्विकास झाला पाहिजे यासाठी देखील आम्ही आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेतलाय. लाखो लोकांना त्याचा दिलासा मिळणार आहे.